मराठी युवक भारती इयत्ता बारावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड द्वारे जो नवीन सिलेबस आणि त्यामध्ये रिड्यूस सिलेबस जो दिलेला आहे तो सर्वप्रथम आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत मराठी युवक भारती इयत्ता बारावीचा मुखपृष्ठ आपण बघूया मुखपृष्ठानंतर सर्वप्रथम सिलेबसच्या पेजवर तुम्हाला यायचंय बघा अभ्यासक्रमाची ही अनुक्रमणिका तुम्हाला एकूण पाच भागांमध्ये सॉरी सहा भागांमध्ये विभाजित केलेली आहे बरोबर तर सर्वप्रथम आपल्याला दिलेला आहे भाग एक पाठ आणि कविता पाठ आणि कवितामध्ये आपल्याला बहु असो सुंदर ही पहिली कविता आणि याचा काव्यानंद म्हणजे ही आपल्याला ओरल साठी येणार आहे बरोबर तोंडी परीक्षेसाठी श्री क्रू कोल्हटकर या कवींनी हे कविता रचलेली आहे त्यानंतर पहिला धडा आहे आपल्याला वेगवशता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी या पाठाची रचना केलेली आहे त्यानंतर आहे रोज मातीत परत एक कविता आपल्याला आहे यामध्ये कल्पना दुधाळ यांनी हे रचलेलं काव्य हे सुद्धा आपल्याला अभ्यासायला आहे तिसरा आहे आपल्याला आयुष्य आनंदाचा उत्सव शिवराज गोरले या लेखकांनी रचलेलं हे पाठ हा पाठ आपल्याला अभ्यासायला आहे परीक्षेमध्ये त्यानंतर आहे चौथ रे थांब जरा आषाढ घणा ही कविता बाभ बोरकर यांची ही कविता आपल्याला अभ्यासामधून वगळण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे क्रॉस करायचं आहे हे आपल्याला अभ्यासायला येणार नाही आहे कोणती कविता फोर्थ वाली जी कविता आहे आपल्याला ही अभ्यासात आपल्याला नाही आहे त्यानंतर आहे पाचवं वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांनी दिलेला हा पाठ जो आहे हा आपल्याला अभ्यासाला येणार आहे त्यानंतर सहा नंबर रंग माझा वेगळा परत कविता सुरेश भट यांनी केलेली कविता आहे सुरेश भट यांचे अनेक भावगीत भक्तिगीत आपण ऐकतो आहोत ऐकलेली सुद्धा आहे आत्मविश्वासासारखी शक्ती नाही नमुना गद्य आकलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेलं हे गद्य आकलन आपल्याला अभ्यासायला आहे त्यानंतर भाग दोन मध्ये जाऊया आपण भाग दोन पाठ आणि कविता दिलेल्या आहेत यामध्ये विंचू चावला हे भारुड अत्यंत प्रसिद्ध असं भारुड हे आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं असेल आणि या भारुडाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे संत एकनाथांनी रचलेलं हे भारुड आहे त्यानंतर आहे रेशीम बंध डॉक्टर यु म पठाण या लेखकांनी लिहिलेलं ले ले रेशीम बंध हे पाठाचं आकलन आपल्याला अभ्यासायला आहे त्यानंतर आहे समुद्र कोंडून पडलाय ही कविता वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेली कविता आपल्याला अभ्यासायला दिलेली आहे त्यानंतर आहे दंतकथा आहे वसंत सबनीस काय असतात दंतकथा माहिती आहे हम्म ऐकून मला दंतकथा माहितीये तुम्हाला राईट ज्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळत असतो अशा दंतकथा वसंत सबनीसांची ही दंतकथा सुद्धा आपल्याला अभ्यासायला येणार आहे त्यानंतर आरशातली स्त्री कविता हिरा बनसोडे आरशातली स्त्री अनेकदा आरशासमोर उभं राहून आपण स्वतःशीच बोलत असतो तर कदाचित या विषयावरच आधारित ही कविता असावी त्यानंतर आहे रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकर या लेखकांनी लिहिलेला ले 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 हा धडा <Z Özell großes> हा आपल्याला अभ्यासायला नाही आहे यावर्षी अभ्यासक्रमातून हा वगळण्यात आलेला आहे ठीक आहे रंगरेषा व्यंगरेषा अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे नंतर जयपूर फूटचे जनक जयपूर फुटचे जनक नमुना गद्य आकलन डॉक्टर बाळ फोनके हे सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे इथे सुद्धा आपल्याला क्रॉस करायचं आहे हे सुद्धा आपल्याला अभ्यासायला आप येणार नाहीये ठीक आहे बघा भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये आपल्याला रे थांब जरा आषाढ घणा कविता बाभ बोरकरांची ही कविता काय झालेली आहे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे त्यानंतर भाग दोन यामध्ये आपल्याला रंगरेषा व्यंगरेषा मंगेश तेंडुलकरांचं हा जो धडा आहे हा धडा सुद्धा वगळण्यात आलेला आहे आणि जयपूर फुटचे जनक नमुना गद्य आकलन हे सुद्धा आपल्याला अभ्यासायला यावर्षी नाही आहे त्यानंतर भाग तीन मध्ये साहित्य प्रकार साहित्य प्रकारामध्ये कथा साहित्य प्रकार आणि त्याचा परिचय तर यामध्ये दोनही धडे आपल्याला आप अभ्यासायला आहेत शोध वपू काडे यांचा हा कथा साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासायला आहे त्यानंतर गढी डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेला हा साहित्य प्रकार सुद्धा आपल्याला अभ्यासायला आहे भाग चार भाग चार मध्ये आपल्याला भाग चार हा प्रकार आपल्याला मुलाखत माहितीपत्रक अहवाल वृत्तलेखन ठीक आहे वृत्तलेख हा जो आहे हा आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलाय त्या ठिकाणी सुद्धा रेडमार्क करून घ्या किंवा क्रॉस करा उपयोजित मराठी भाग चार मध्ये मुलाखत माहितीपत्र आणि अहवाल हे तीन धडे आपल्याला अभ्यासायला येणार आहेत त्यानंतर आहे भाग पाच भाग पाच मध्ये व्याकरण व लेखन व्याकरण व लेखन हे संपूर्ण आपल्याला अभ्यासायला येणार आहे यामधला कुठलाही भाग महाराष्ट्र बोर्डाने वगळलेला नाही आहे त्यामुळे व्याकरणामध्ये वाक्यप्रकार त्यांचं रूपांतर समाज प्रयोग अलंकार आणि निबंध लेखन हे संपूर्ण आपल्याला अभ्यासायला येणार आहे ठीक आहे हा पूर्ण चॅप्टर आपल्याला असणार आहे त्यानंतर आहे भाग सहा भाग मध्ये परिशिष्ट दिलेली आहे पारिभाषिक शब्द साहित्य अकादमी पुरस्काराप्राप्त पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावं दिलेली आहेत आणि साहित्यकृती शब्दार्थ आणि वाक्प्रचार हे आपल्याला मध्ये भाग मध्ये अभ्यासायला असणार आहे ठीक आहे तर इयत्ता बारावी युवक भारतीचा अभ्यासक्रम अनुक्रमणिका त्याची आपण बघितली एकूण सहा विभागांमध्ये त्याला विभाजित केलं गेलेलं आहे त्यातले भाग एक आणि भाग दोन मध्ये एकूण तीन धडे आपल्याला अभ्यासायला नसणार आहेत दोन धडे आणि एक कविता कोणती रे थांब जरा आषाढ घणा ही कविता नसणार आहे त्याचबरोबर रंगरेषा व्यंगरेषा आणि जयपूर फुटचे जनक हे आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं आहे त्यानंतर भाग चार मध्ये वृत्तलेख फीचर रायटिंग हे आपल्याला अभ्यासायला नसणार आहे आणि एकूण व्याकरण आणि परिशिष्ट आपल्याला मात्र संपूर्ण अभ्यासक्रमात दिलेला आहे तर या ठिकाणी आपला बारावीचा हा सिलेबस त्यामध्ये रिड्यूस सिलेबस आज आपण बघितलेला आहे